नमस्कार। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। अमृतसरमध्ये शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। अमृतसरमध्ये एका शिवसेना नेत्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांचा मृत्यू झाला। शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सुरी यांच्यावर एका युवकानं गोळीबार केलाय। ही घटना अमृतसर मधील मजिठा रस्त्यावरील गोपाल मंदिराबाहेर घडली आहे। मंदिराबाहेर आंदोलन करीत असताना अचानक गर्दीतून त्यांच्या दिशेने गोळीबार झाला। त्यानंतर सुरी यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलंय। सुरी यांना पंजाब सरकारने सुरक्षा देखील पुरवली होती, मात्र या गोळीबारामध्ये सुरी यांचा मृत्यू झालेला आहे। या घडीची महत्वाची बातमी। पंजाब शिवसेनेमध्ये अनेक गटतट आहे, शिवाय अनेक शिवसेना देखील आहेत। टकसाली शिवसेनेचे नेते सुधीर सुरी हे आक्रमक नेते होते। त्यांच्या अनेक विधानांवरून वाद पेटलेला आहे। आज अमृतसरमध्ये गोपाल मंदिराबाहेर त्यांची हत्या झाली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा।